नमस्कार, हेल्दी मॉर्निंग सर. आज आपण नवे खेड इथं आलेलो आहे आणि अभिजित पवार ह्या शेतकऱ्यांनी आपली हेल्दिकोची केरन टेक्नॉलॉजी ही ह्या शेतासाठी वापरलेली, ह्या उसाला वापरलेली आहे, तर त्याचा फायदा काय झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार साहेब. नमस्ते. ही तुम्ही जी हेल्दिकोची ही केरन टेक्नॉलॉजी आहे ओरिकेन, ही तुम्ही आपल्या पिकाला वापरलेला आहे, तर त्याचा फायदा काय झाला? त्याचा फायदा झालेला आहे की जुने ऊस आपल्याकडे पाचच होते, 1, 2, 3, 4 आणि 5. अच्छा, म्हणजे जुने एका टोंबाला ऊस पाच होते, आता नवीन किती फुटवाला? पाच होते. अच्छा, आणि नवीन फुटवा आलेला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 कोंब आलेले आहेत. आणि ते येताना कसे आलेत कोंब? ते येताना एकदम असं पूर्ण तयारीने आणि जोमदार कोंब आहे. त्याच्या पेऱ्यातलं अंतर, त्याची जाडी दहाच्या दहा कोंबाची एकसारखी आहे. तसंच इकडे बघू शकता, तिकडे बघू शकता, म्हणजे सर्व पिकांमध्ये एकच कोंब असं नाही की प्रत्येक कोंबामध्ये तसे कोंब आलेले आहेत. अच्छा, तर आपण इथं बघू शकतो, तर हे एकच ठिकाणी आलेले पाच कोंब आहेत, वळीनच आले ते 1, 2, 3, 4, 5. तर हे पाच ऊसाची जाडी आणि पाच ऊसाची उंची, पेऱ्याची जाडी आणि ही साईज सर्व एक समान आहे. तर हे फक्त हेल्दिको टेक्नॉलॉजीमुळेच होऊ शकतं, हे दावून दिलेलं आहे या टेक्नॉलॉजीमुळं. तर तुम्ही अत्यंत समाधानी आहात? अत्यंत समाधानी आहे. माझं याच्या अगोदर ऊस क्षेत्रावरती 4 एकर क्षेत्र असतं, असं कधीही कोंब वॉटरशूट निघलेले नव्हते आणि अशा जाडीचे एकसारखे कोंब मला मिळाले नव्हते. तर हे हेल्दिको टेक्नॉलॉजीमुळं हे शक्य झालेलं आहे आणि हे अत्यंत चांगली परिस्थिती आहे. प्रत्येक ऊसाचा थोंब आणि प्रत्येक थोंबामध्ये प्रत्येक थोंबात आलेला आहे आणि असं 10 असे सरासरी कोंब आहेत. ठीक आहे, तर तुम्ही अत्यंत समाधान आहे, त्याबद्दल आम्ही पण धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही हेल्दिकोची टेक्नॉलॉजी वापरली आणि असा चांगला ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता या टेक्नॉलॉजी संदर्भात? टेक्नॉलॉजी प्रत्येकानं वापरावी, कमी खर्चिक आहे आणि जमिनीवर काम करणारी आहे. जमीन जर सुपीक असेल तर तुमचं पीक नक्की चांगलं येईल. ठीक आहे, तर ऊसाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर हेल्दिकोची केरन टेक्नॉलॉजी वापरा हे आम्ही सांगू शकतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.